दोन वाट्या ओलं खोबरं, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, अर्धा ते 1 चमचा लाल मिरची पावडर आणि पाणी एकत्र करून वाटायचं. हे वाटण मुठीत घेऊन मूठ आवळून रस काढायचा. हा रस गाळण्याने गाळून घ्यायचा. ह्या गाळलेल्या रसामध्ये कोकमागळ आणि मीठ चवीप्रमाणे घालायचं. जर कोकमागळ नसेल तर थोडा वेळ आधी आमसुलं भिजत घालून त्याचा अर्क वापरलात तरीही चालेल. ही कढी उकळवायची नसते. ही लसणीची कढी आणि गरमागरम भात खूप छान लागतं. एकदा खाऊन बघाच.